आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या डिजिटल माध्यमातून स्वागत करतो मित्रांनो या माध्यमातून आपण गेल्या काही काळापासून वास्तुशास्त्राच्या संदर्भात काही व्हिडिओ बघत आहोत जसं वास्तुशांतीचं महत्त्व आपण पाहिलं देवघराची दिशा कुठल्या बाजूला असावी हेही आपण पाहिलं दक्षिण जर द्वार असेल किंवा दक्षिण दिशेला आपल्या घराचा दरवाजा असेल तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण पाहिलं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये आपण गृहप्रवेश कसा करावा आपण या व्हिडिओमध्येच या व्हिडिओच्या सिरीजमध्ये उंबरठ्याचं महत्त्वसुद्धा आपण जाणून घेतलं आहे घराचा उंबरठा कसा असावा द्वार कसा असावं दाराचं महत्त्व काय उंबरठ्याचं खिडकीचं महत्त्व काय त्याच पद्धतीने या उंबरठ्याचं पूजन आपण ग्रहप्रवेशमध्ये करत असतो ह्या संपूर्ण ग्रहप्रवेशची विधी काय आहे ह्या ग्रहप्रवेशाची पूजा कशा पद्धतीने करावी जर आपल्याला पूर्ण वास्तुशांती करता येत नसेल तर अशावेळी आपण ग्रहप्रवेश करून राहायला जाऊ शकतो का मग ह्या ग्रहप्रवेशाच्या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करावं हा ग्रहप्रवेशासाठी सुद्धा आपल्याला जर पुरोहित उपलब्ध नसतील तर घरच्या घरीसुद्धा आपण ग्रहप्रवेश करू शकतो का त्याचे पण काही विधी आहेत का त्याचे पण काही नियम आहेत का हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नेहमीप्रमाणेच माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो ग्रहप्रवेश कशा पद्धतीने करावा तर सर्वप्रथम आपण गणपती पूजन करावं जर आपल्याकडे पुरोहित असतील तर त्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाद्वारे षोडशोपचार पूजन असेल किंवा पंचोपचार पूजन असेल अशा पद्धतीने गणेशाचं पूजन करावं गणेशपूजनामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं गणपती अथर्व शीर्षाचं श्रवण किंवा गणपती अथर्व शीर्षाद्वारे गणपतीला अभिषेक जरूर करावा त्यानंतर गणपतीला गंध अक्षत पुष्प धूप दीप नैवेद्य अर्पण करावेत आणि त्यानंतर ज्या कलशाला आपण चौरंगावरती ठेवलेलं आहे त्या कलशाचं पूजन आपण करावं हे कलशाचं कराव। कलशा पूजन करत असताना जर योग्य गुरुजी आपल्याकडे असतील तर पंचोपचार पूजन असेल षोडशोपचार पूजन असेल किंवा प्रत्यक्ष कलशामध्ये वाचनाचं पूजन असेल हे सुद्धा आपण करू शकतो जर आपल्याला बंगल्याचं ग्रहप्रवेश करायचं करायचा असेल तर हाच कलश घेऊन आपण आपल्या घराच्या तीन परिक्रमा कराव्यात किंवा पाच परिक्रमा कराव्यात त्यावेळी मंगलवाद्य असावीत त्यावेळी वर्धिनी कलशसुद्धा सौभाग्यवतींच्या डोक्यावरती ठेवावा आपल्या घरामध्ये जे गणेशपूजन आपण केलेलं आहे तर गणेशपूजन केलेला जो गणपती आहे किंवा गणपतीचं तामन आहे ते यजमान पुरुषाने किंवा घरातील श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींच्या हातामध्ये देऊन त्या घराला तीन वेळा परिक्रमा करावी आपल्या घरामध्ये पाण्याने भरलेला जो घडा आहे किंवा कलश आहे हा कलशसुद्धा आपण इतर सौभाग्यवतींच्या हातामध्ये द्यावा आपल्याकडे सद्गुरू असतील आपले कुलदेवी असेल यांचे फोटो उपलब्ध व्यक्तींच्या हातामध्ये द्यावेत आणि अशा पद्धतीने पराक्रम परिक्रमा करत असताना घराचे तीन किंवा पाच फेरे घेत असताना दूध आणि पाणी एका कलशामध्ये घ्यावं आणि ते पाणी आणि दूध घराच्या संपूर्ण बाजूला बंगल्याच्या पूर्ण बाजूला अर्पण करावं थोडं थोडं टाकत जावं घरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या घराची खरी गृहलक्ष्मी म्हणून जो झाडू आहे त्या झाडूचं किंवा केरसुनीचं पूजनसुद्धा करायचं असतं त्यावेळी ते तेसुद्धा समवेत घेऊन आपण ह्या आनंदाने परिक्रमा कराव्यात आणि त्यानंतर आपल्या मुख्य द्वारावरती यावं ज्यावेळी आपण परिक्रमा करत असू त्या परिक्रमेच्या वेळी जर आपल्याकडे पिवळी राही असेल तर तीसुद्धा अभिमंत्रित करून पूर्ण घराच्या बाजूने टाकावी जर शिवाचं भस्म असेल किंवा यज्ञ यज्ञयागामध्ये सिद्ध केलेलं भस्म असेल ते सुद्धा आपण या पिवळ्या राईमध्ये एकत्रित करावं आणि तेसुद्धा सर्व घराच्या बाजूने शिंपडावं आणि सिद्ध भस्म शिंपडून आपल्या घराच्या सर्व बाजूला एक परिधी त्याची तयार करावी वर्धिनी कलश पूजन आणि द्वारपूजन तसंच देवतांचं पूजन द्वारदेवतांचं पूजन हे आपल्या घराच्या मुख्यद्वारावरतीच करावं आणि मुख्यद्वारानेच घराचं प्रवेश करून घरामध्ये आगमन करावं हे आगमन करत असताना ज्या चौकटीचं पूजन केलं जातं ह्या चौकटीवरती सुद्धा अनेक प्रकारच्या देवतांचा निवास आहे उंबरठ्याचं महत्त्व आणि उंबरठ्याद्वारे लक्ष्मीची प्राप्ती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला उंबरठ्याचं महत्त्व सांगितलं होतं उंबरठ्याखाली कुठल्या वस्तू ठेवाव्यात कुठल्या दिशेला आपल्या घराचा दरवाजा असेल तर कुठल्या पद्धतीचे रत्न त्या दिशेच्या उंबरठ्याखाली ठेवावेत हे सांगितलं होतं त्याच उंबरठ्याचं पूजन ह्या ग्रहप्रवेशाच्या वेळी योग्य पद्धतीने करावं तिळाचं ते तेल असेल हळद असेल ती एकत्रित येऊन उंबरठ्याला योग्य पद्धतीने लावून घ्यावी कापसाच्या बोळ्याने किंवा कापसा कपड्याने वस्त्राने सुद्धा हे तेल आणि हळद देवाला उंबरठ्याला जरूर लावावी पूर्व दिशेला वरती बाजू जी आहे तिथे गणपतीचं पूजन असावं उंबरठ्याची जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी गणपतीचं पूजन असावं तसंच द्वारश्रिया नावाची जी शक्ती आहे तिचं हे पूजन केलं जातं उंबरठ्यावरती देहिल्ली नावाची शक्ती आहे तिचंही पूजन असतं आणि आपल्या घराचा वास्तुपुरुष त्या वास्तुपुरुषाचं प्रतिकात्मक पूजन जरी वास्तुशांतीला आपण करणार असू तरीही त्या उंबरठ्यावरती ग्रहप्रवेशा जरूर करावं ज्या घराची चौकट आहे त्या चौकटाची जी आपल्या उजव्या हाताची बाजू येते तिथे धात्री नावाची शक्ती असते जी संपूर्ण वास्तूला धारण करणारी आहे म्हणून तिला धात्री म्हटलं जातं डाव्या बाजूची जी चौकट आहे त्या चौकटीवरती विधात्री नावाची शक्ती असते तसंच या धात्रीच्या समवेत उजव्या बाजूला अजून कोणत्या देवता असतात तर चंड आहे गंगा आहे आणि शंखनिधी आहे या शक्ती असतात वामशाखा जी आहे त्या ठिकाणी डाव्या बाजूची जी चौकटीची शाखा आहे त्या ठिकाणी प्रचंड नावाची शक्ती आहे विधात्री नावाची शक्ती आहे यमुना ही नदीचं प्रतीक आहे ते ठेवलं जातं आणि पद्मनिधी पद्म म्हणजे कमळ कमळाचं जी निधी आहे कमळाची जी शक्ती आहे आणि शंखाची निधी किंवा शंखनिधीची शक्ती आहे ती उजव्या बाजूला तर पद्मनिधी ही शक्ती डाव्या बाजूला असते अशा पद्धतीने आपल्या घराच्या चौकटींचं आपण पूजन करून घ्यावं हा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाचा जो आपण दरवाजाकडे के तोंड केल्यानंतर आपल्या उजव्या हाताची जी सगळ्यात वरची बाजू असते त्या बाजूला कोपऱ्यामध्ये गणपतीचं पूजन करावं त्याच्यात खाली खालच्या कोपऱ्यामध्ये नैऋत्य दिशेला दुर्गा देवीचं पूजन करावं डाव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यामध्ये वायव्य दिशेला सरस्वतीचं पूजन करावं आणि डाव्या हाताच्या वरच्या दिशेला दरवाजाकडे पाहत असताना डाव्या हाताच्या वरच्या दिशेला आपण क्षेत्रपालाचं अर्थात घराचं रक्षण करणारा जो आहे परिसराचं रक्षण करणारा जो जागेवाला देवता बोलतात त्याचं पूजन आपण जरूर करावं दारावरती ओलं कुंकू करून किंवा चंदन ओलं करून त्याचे शुभ लाग आणि स्वस्तिक चिन्ह जरूर करावेत दाराला मंगल तोरण बांधावं आणि पुरेवितांच्या आज्ञेने स्थिर लग्न पाहून योग्य पंचांगशुद्धी असेल त्यावेळी आपण ग्रहप्रवेश करावा हे ग्रहप्रवेश करताना ज्या सौ सौभाग्यवतीच्या डोक्यावरती वर्धिनी कलश आहे पूर्ण घराच्या बाजूने फिरवलेला जो कलश आहे किंवा जर आपण फ्लॅटमध्ये राहत असू अशावेळी जर आपल्याला पूर्ण घराच्या बाजूने फिरता येत नसेल तर आतमध्ये पूजा केलेला कलश आपण बाहेर घेऊन जावा आणि त्या दाराच्या मध्यभागी उंबरठ्यावरती वर्धिनींचं आवाहन करून तो वर्धिनी कलश डोक्यावर घ्यावा आणि डोक्यावरती पदर घेऊन त्या पदराच्या वरती डोक्यावरती कलश ठेवावा आणि उजवा पाय आत टाकून ग्रहप्रवेश करावा या ग्रहप्रवेशाच्या वेळी श्रीफळ जरूर वाढवावं श्रीफळ जरूर फोडावं आपल्या घरातील ज्या काही पापकारक शक्ती आहेत त्या घरातून निघून जाव्यात आणि शुद्ध आणि पवित्र शक्ती आपल्या घरामध्ये स्थिर व्हाव्यात अशा प्रार्थनेने तीन वेळेला त्या दारावरती श्रीफळ आपण ओवाळावं आणि दाराच्या मध्यभागी ते, दारा वा, दारा ते फोडून दोन्हीही वाट्या नारळाच्या दाराच्या दारा दोन्ही बाजूला ठेवून द्याव्यात विडाच्या पाण्यावरती थोडेसे तांदूळ घ्यावेत त्या तांदूळावरती थोडंसं दही टाकावं आणि दोन कापराच्या वड्या लावाव्यात त्या बाजूला दारावरती ज्या द्वार देवता असतात ज्या क्षेत्रपाल आणि वास्तुपुरुष असतात त्यांच्या प्रित्यर्थ बलिदान करावं अशा पद्धतीने दह्याचं आणि तांदळाचं दान त्या कोपऱ्यामध्ये जरूर करावं अशा पद्धतीने घरामध्ये ग्रहप्रवेश करत असताना जो कर्ता पुरुष आहे जो यजमान आहे त्याने उजवा पाय आतमध्ये टाकत असताना आपल्या उजव्या बाजूचा जो खांदा आहे तो त्या दारावरती टच करावा याचा उद्देशाने याचा अर्थ हा असा आहे की आपण जी प्रभावी शक्ती असते बलशक्ती असते ही आपल्या शोल्डरमध्ये असते ही आपल्या भुजामध्ये असते त्या शक्तीच्या बलाने ज्या वाईट शक्ती आहेत वाईट देवता आहेत त्या माझ्या घराच्या बाहेर रहाव्यात आणि ज्या पवित्रकारी देवता आहेत त्या माझ्या चांगल्या पायी गुणाने आपल्या घरामध्ये याव्यात त्यामुळे उजवा पाय आत टाकत असताना मंगलकारक शक्तींच्या आगमनाच्या प्रित्यर्थ शंख नाद करावा घंटी नाद करावा उच्च गोषामध्ये मंत्रोच्चारण करावं आणि ग्रहप्रवेश करावा अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर टॉयलेट बाथरूम सोडून बाकी संपूर्ण जेवढ्या पण घरामध्ये खोल्या आहेत किचनपासून प्रत्येक खोली जिथे पूजा झाली असेल ते पूजनाचीही खोली पूर्ण घरामध्ये तो कलश फिरवून घ्यावा आणि नंतर अग्नीच्या स्थानावरती जाऊन अग्नीचं पूजन करावं जर चूल असेल चुलीचं पूजन करावं गॅस असेल गॅसचं पूजन करावं शेगडी असेल इंडक्शन चूल असेल ज्या पण स्वरूपामध्ये अग्नी आहे जे अन्न निर्माण करणारी शक्ती आहे त्याचं अन्नपूर्णेच्या प्रतिकात्मक पूजन त्या ठिकाणी करावं त्यावेळी ग्रहप्रवेशाच्या वेळी दूध ऊतू जाऊ दिलं जातं त्याचा उद्देश, है है त्या त्या भर उद्देश हे असा आहे की आपल्या घरामध्ये जी सर्वप्रथम बनवलेली जी गोष्ट आहे ती अग्नीला अर्पण करावी आणि त्या गोष्टीचं वर्धन घरामध्ये व्हावं त्या गोष्टीची भरभराट आपल्या घरामध्ये व्हावी या उद्देशाने दूध उचल जाण्याची हे प्रथा आणि परंपरा पाळली जाते या अन्नपूर्णेच्या पूजनानंतर अग्नीच्या पूजनानंतर मार्जनी पूजन सांगितलेलं आहे मार्जनी म्हणजे घरातील झाडू त्या दिवशी त्या झाडूला झाडू असं न बोलता लक्ष्मी बोलावं आणि यामध्येच ज्येष्ठा देवीच्या स्वरूपामध्ये लक्ष्मीचं स्वरूप मानून तिचं पूजन त्या मार्जनीचं झाडूचं पूजन आपल्या घरामध्ये करावं त्या संपूर्ण दिवसामध्ये आपण घरामध्ये कुठेही झाडू मारू नये काहीही गोष्टी सांडल्या असतील कचरा असेल तर कपड्यांनी जरूर साफ करून घ्याव्यात मित्रांनो या समवेत जलपूजन किंवा जलकुंभाचं पूजन करावं वरुणाचं पूजन करावं आपल्या घराच्या किचनमध्ये ज्या जलशक्ती आहेत त्यामध्ये त्या जलमातृकांचं पूजन करावं अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये ग्रहप्रवेश विधी करावा हा संपूर्ण ग्रहप्रवेशाचा वैदिक पद्धतीने सांगितलेला विधी आहे योग्य आणि श्रेष्ठ पुरोहितांच्या मार्गदर्शनातून जरूर करावा जर आपल्याला त्यासाठीही वेळ मिळत नाही आहे किंवा आपण जगाच्या अशा कोपऱ्यावरती असू की जिथे सहजतेने पुरोहित उपलब्ध होत नाही आहे अशा वेळी आपण आपल्या दारामध्ये नारळ ओवाळून नारळ फोडावं आणि आपल्या सद्गुरूंना कुलदेवीला घरामध्ये येऊन आपण घरामध्ये प्रवेश करावा उजवा पाय टाकूनच घरामध्ये समस्त मंडळींनी यावं त्यानंतर ता दूध उतू जाऊ द्यावं आणि मार्जनी अर्थात झाडूचं पूजन करावं जर आपल्याला पुरोहित उपलब्ध नसतील तर किमान एवढं तरी पूजन आपल्या घरामध्ये जरूर करावं आणि ग्रहप्रवेश झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आतमध्ये आपण घरामध्ये वास्तुशांती जरूर करावी ज्या दिवशी ग्रहप्रवेश केलेला आहे त्या दिवशी आपण घराचा दरवाजा बंद करू नये अर्थात दार बाहेरून बंद करून बाहेर निघून जाऊ नये आतून दार लावलं आपण आतमध्ये बसलो तर निश्चितपणे चालू शकतं त्या दिवशी रात्री जी ज्या जोडीने पूजन केलं आहे त्यांनी त्या घरामध्ये निवास जरूर करावा किंवा त्यांना शक्य नसेल तर पर्यायी इतर कोणीही सदस्य घरामध्ये निश्चितपणे निवास करू शकतात आणि त्या दिवशी घर बाहेरून बंद करून जरूर जाऊ नये आपल्या घरामध्ये निश्चितपणे निवास करून आपल्या वास्तूचं निरंतर स्मरण करत राहावं मित्रांनो ग्रहप्रवेश केल्याच्या नंतर ज्या कलशावरती आपण श्रीफळ ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी त्यावरती अक्षदा अर्पण कराव्यात घरातले जे पूजनातले देव आहेत ते, ते आपल्या देवघरामध्ये स्थापन करावेत आणि त्या ज्या अक्षदा टाकल्याच्या नंतर जो कलश आहे त्या कलशातील जल पाण्यामध्ये विसर्जन करावं किंवा चांगल्या पवित्र झाडांना ते घालावं फुलांचं योग्य ठिकाणी विसर्जन करावं आणि जो श्रीफळ आपण त्या कलशावरती ठेवलेला आहे तो त्या ला चौरंगावरच्या लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवावा त्यामध्ये सुट्टा सव्वा रुपया असेल पाच रुपये असेल जी पण शक्य असेल ती दक्षिणा ठेवावी एक सुपारी ठेवावी थोड्यासे अक्षदा ठेवाव्यात आणि ज्यावेळी आपण अगरबत्ती लावल्यानंतर त्या अगरबत्तीचा जो धूप तयार होतो किंवा जे भस्म खाली पडलेलं असतं तेसुद्धा चिमुडभर भस्म त्यामध्ये टाकावं आणि आपल्या घराच्या खिडकीच्या बाजूला किंवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघराच्या कोपऱ्यामध्ये अशा स्थली हे श्रीफळ जरूर बांधून ठेवावं हे आपल्या वास्तुशांतीच्या काळापर्यंत बांधून ठेवावं किंवा सहा महिन्यापर्यंत बांधून ठेवावं त्यानंतर ते पाण्यामध्ये आपण विसर्जन करू शकतो हे आपल्या पूजनाचं प्रतीक मानलेलं आहे पूजनाचं जे काही पुण्य आहे ते त्या श्रीफळाच्या माध्यमातून आपल्याला स्मरण होत राहतं आणि ते निरंतरपणे प्राप्त होत राहतं जर पुरोहित असतील तर पुरोहितांच्या माध्यमातून जरूर पूजन करा जर नसेल तर नवीन घरामध्ये कधी पण आपण प्रवेश करण्यापूर्वी मग ते स्वतःच्या मालकीचं असो किंवा आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असो अशावेळीही प्रत्यक्षरित्या प्रवेश करण्यापूर्वी आपण आपल्या द्वारदेवतांचं पूजन करून जरूर घरामध्ये ग्रहप्रवेश करावा ह्या ग्रहप्रवेशाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट प्राप्त व्हावं या एका कामनेसह मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो हरिओम आणि नमस्कार